नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपण एक नवीन विषय असं आज घेऊन आलो आहे। तर आज आपण सोयाबीन, उडीद असू द्या किंवा तूर असू द्या किंवा जे आता काय पिकांची लगबग चालू आहे पेरणीची, त्या पिकांमधील आपण पीक पेरल्यानंतर उगवण्यापूर्वीचं जे काही तणनाशक आहे त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला तणाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण म्हणतो ना तण काही धन, ही जशी मन आहे त्या मनीप्रमाणे आपल्याला समजा तणाचं जर नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासून आपण काळजी घेतली पाहिजे त्या पिकाची। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुरुवातीला दोन प्रकारे म्हणजे तणाचं नियंत्रण करू शकतो, की पेरणीनंतर आणि उगवणीनंतर आणि उगवणीपूर्वी। तर आपण आज उगवणीपूर्वी काय तणाचं नियंत्रण करणार आहे त्याविषयी थोडंसं बोलणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या पेरणीची लगबग आता चालू आहे, किंवा काय शेतकऱ्यांनी पेरलं असेल किंवा अजून बरेच शेतकरी अजून पेरणी करण्याच्या तयारीत आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पेरल्यानंतर आपल्याला एक 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या तणनाशकाचा वापर करायचा आहे। तर तो घटक जो आहे तो मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, पेंडामेथिलिन या नावाचा जो काही घटक आहे, पेंडामेथिलिन 30% EC हा जो काही घटक आहे तो पेरणी नंतर उगवणीपूर्वी जे काय बी उगवणार आहे त्याच्यापूर्वी आपल्याला वापरायचं आहे। तर बरेच लोकांनी काय पेंडामेथिलिन वापरायचं सांगितलं, पण त्याच्या प्रमाणाविषयी थोडंसं लोक बोलत नाहीत। तर मी तुम्हाला ते प्रमाण पण सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ते प्रमाण वापरायचं आहे, पेंडामेथिलिन हे जे काय हे घटक असलेलं जे औषध आपण वापरणार आहे त्याचं प्रमाण कसं वापरणार आहे आपण, तर 16 लिटरच्या पंपाला आपण 100 मिली 16 लिटरच्या पंपाला 100 मिली अशा प्रमाणामध्ये आपण ते वापरणार आहे। आणि आता पावसापाण्या दिवस असल्यामुळे थोडंसं स्टिकर त्याच्यामध्ये टाका आणि एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला फवारायचं आहे ते। 48 तासाच्या आतमध्ये म्हणजे पेरणी आज केली तुम्ही तर उद्या लगेच तुम्ही त्याला फवारू शकताय, तर असं त्याचं नियोजन करा। आणि अजून मी बघतो आहे की ती मार्केटमध्ये ते औषध भेटतच नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता, तसे ऑनलाईन पण तुम्हाला बरेच ऑनलाईन पण त्याची तुम्ही खरेदी करू शकता, ऑनलाईन पण तुम्हाला ते भेटू शकते। थोडंसं नाव टाका तुम्ही, पेंडामेथिलिन 30% EC असं जरी नाव टाकलं तर त्याच्या बऱ्याच साईट तुम्हाला दिसतील, तुम्ही बरेच ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला ते मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हे जे पेंडामेथिलिन ईसी घटक असणारं जे काय औषध आहे, तुम्हाला 2-3 प्रकारचे औषधं सांगतो। धानुका कंपनीचं धनुटाप या नावाने एक औषध आहे, नंतर टाटा कंपनीचं पाणीदा नावानं एक औषध आहे, आणि अजून एक स्टॅम्प या नावानं पण एक औषध आहे, त्याच्यामध्ये पेंडामेथिलिन 30% EC हा घटक आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही जरूर वापरा, कारण सुरुवातीला जे काय छोटे मोठे तण उगवणार आहेत त्या तण उगवण्याच्या अगोदर त्याचं ते नष्ट करत आहे, कारण ते बियाच त्याच्या उगवू देत नाही असं त्याचं काम आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे काय तणनाशक आहे पेंडामेथिलिन 30% EC याची शिफारस अशी आहे की हे 51 प्रकारचं तण किंवा 51 प्रकारच्या बिया हे तणनाशक येऊ देत नाही अशी त्याची आपली शिफारस आहे। तर हे तुम्ही जरूर वापरा, पण वापरताना थोडीशी काळजी घ्या, पंप वगैरे व्यवस्थित स्वच्छ करा आणि थोडीशी सोयाबीनची पेरणी करताना गडबड करू नका, कारण थोडंसं पावसाचा दिवस जास्त आहेत, पावसाचं प्रमाण जरा जास्त आहे, तर थोडंसं नियोजन व्यवस्थित करा। आणि आता आपण यापुढे पण व्हिडिओची सिरीज अजून नवीन चालू करणार आहे कांदा पिकाची वगैरे, तर आपण ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ते तुमच्या फायदेशीर ठरतील। आणि हे पेंडामेथिलिन तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो, हे आपण गव्हामध्ये वापरू शकतोय, सोयाबीनमध्ये वापरू शकतोय, उडदामध्ये वापरू शकतोय, लसणामध्ये वापरू शकतोय किंवा भातामध्ये वापरू शकतोय, हे सांगितलेली पिकं तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्ही ते जरूर वापरू शकताय। तर शेतकरी मित्रांनो, काळजी घ्या आणि व्यवस्थित ते तणनाशक वापरा। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद, नमस्कार।